बोलूयात पुढच्या बातमीकडे. मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीमध्ये गटबाजी दिसून येते. उमेश पाटलांनी राजन पाटलांविरोधात दंड थोपटलेत. राजन पाटलांच्या निवडीवरती उमेश पाटील यांनी टीका केलेली आहे. राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवरती निवड झाल्यानंतर उमेश पाटील यांनी प्रखर टीका केली होती. त्याचबरोबर उमेश पाटील यांनी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला होता, मात्र वरिष्ठ नेत्यांनी सल्ला दिल्यानंतर त्यांनी राजीनामा मागे घेतला. उमेश पाटील हे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते आहेत. तर त्यांनी मोहोळ विधानसभामध्ये आता राजन पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.